रोहित शर्माच्या टीम इंडियानं अहमदाबादच्या दुसऱ्या वन डेमध्ये वेस्ट इंडिजचा चौवेचाळीस धावांनी पराभव केला या विजयासह भारतीय संघानं तीन वन डे सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली या सामन्यामध्ये भारतानं विंडीजला विजयासाठी दोनशे अडतीस धावांचं माफक आव्हान दिलं होतं पण भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा अवखा डाव हा अवघ्या एकशे त्र्याण्णव धावांमध्ये गुंडाळला प्रसिद्ध कृष्णानं अवघ्या बारा धावांच्या मोबदल्यामध्ये चार फलंदाजांना माघारी धाडलंय आणि त्याआधी विंडीजचा विंडीजच्या प्रभावी आक्रमणाच्या समोर भारतानं पन्नास षटकांमध्ये नऊ बाद दोनशे सदोतीस धावांची मजल मारली होती लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं चौथ्या विकेटसाठी एक्क्याण्णव धावांची भागीदारी रचली ही भारतीय डावामध्ये मोलाची ठरली भारताकडून राहुलनं अठ्ठेचाळीस चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह एकोणपन्नास धावांची खेळी उभारली सूर्यकुमारनं त्र्याऐंशी चेंडूंमध्ये पाच चौकारांसह चौसष्ट धावांची खेळी केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट